नमस्कार मैत्रिणींनो सुवर्णा फॅशन क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे मी आशारारा पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे सुंदर अशी पॅन्ट झालेली आहे साडीपासून बनवलेले आहे ज्यांनी सबस्क्राईब आवडत असतील व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा ही साडी आहे माझ्याकडे आता मी त्याची लेस काढून घेत आहे हे पहा मी अस्तर घेतलेले आहे हे अस्तर चार पदरी घडी आहे माझी डबल फोल्ड आहे चार पदरी कापड आहे तर तुमच्या सीट घ्याच्या मापानुसार तुम्ही घडी घालून घ्या आता आधी सरळ कापड कट करून घेते पहा हे दोन इंचाची नेफा पट्टी घेत आहे आपल्याला नेफा बनवायचा आहे इलास्टिक लावणार आहे मी तर दो हे दोन इंच घेऊन सरळ रेश सोडून घेतलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पटकन घरच्या घरी शिवू शकता आता हे सीट तुमचे सीट घेर किती आहे त्या मापानुसार घडी घाला चाळीस सीट घेर आहे माझे तुम्ही मी दहा इंच घेतलेले आहे आणि तीन इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेले आहे लुजिंगसाठी घेतलेले आहे आणि दीड इंचाचे पुढे मॅनी आचा आकार देण्यासाठी घेतलेले आहे आता हे सीटचे माप जे आहे ते तेरा इंचावर घेतलेले आहे मॅनी कट करायचे म्हणा किंवा सीटचे माप म्हणा तुम्ही तुमच्या प्रत्येकाची भाषा वेगवेगळी येते आता उंची घेत आहे मी गुडघ्यापर्यंत उंची घेतलेली आहे एकोणीस उंची तयार आहे तर मी वीज घेत आहे आपल्याला एकोणीस उंची तयार करायची आहे गुडघ्यापर्यंतची आणि गुडघ्यापासून खाली फ्रील लावायची आहे आता हे पहा तुमचा जो खालचा भाग येतो गुडघ्यापर्यंतचा पॅन्टचा तर ते त्याची तुम्हाला जेवढी घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता फिट लूज तुम्हाला जसं पाहिजे तसं आणि तिला सिलाई मार्जिन एक्स्ट्राची घ्या आता हे मी क्रॉसमध्ये कट क करून घेणार आहे जसे आखले आहे मी तसे कट करून घेणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका जर काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकता तर जसे आखले आहे तसे मी आता कट करून घेणार घेत आहे हे झाली आपली पॅन्टची वरच्या भागाची कटिंग आता हे आता मी अस कटिंग केलेली आहे आता साडीचे जो कापड मेन फॅब्रिक आहे त्याची कट कटिंग करून घ्या चार पदरीच घडी घालून घेत घेत आहे मी आणि अस्तर कट केलेली आहे मी याच्यावर ठेवून कट करून घेणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे पूर्ण शिलाई लक्षात येईल तुमच्या कट करून घेतलेली आहे जो भाग आहे तो कट करून घेते म्हणजे दोन पाय वेगवेगळे होतात आपण जे फ्रिल लावायची आहे आपल्याला ती कट करूया फ्रीलची तुमच्या पॅन्टच्या उंचीनुसार तुम्ही उंची घ्या आणि सरळ आयताकृती कापड कट करून घ्या जेवढी उंच आहे तेवढी घेऊन अस्तरची थो रुंदी थोडी कमी घेतली तरी चालते आणि मेन फॅब्रिकची जास्त घ्यायची म्हणजे घेरदार पॅन्ट दिसते आपली अस्तर कमी घेतलेले आहे आणि वरचे कापड जास्त घेतलेले आहे तर आपण फ्रील बनवून शिवाय तयार करूया है। जे, जे का मी जोडून घेतलेली आहे ते जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेत आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आता कसे जोडायचे हे पहा जो सीटचा भॅग भाग आहे मॅनीचा ते दोन्ही एकमेकाला मी टाचण्या लावून घे घेत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसे जोडायचे ते आता दुसरा भाग कसा जोडायचा आहे हे पहा म्हणजे एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे मी हे पहा एकदम सोपी पद्धत आहे दोन्ही साईडने एकावर एक ठेवून एक टिप्पा मारून घ्या आणि नंतर सरळ ठेवून घ्या म्हणजे एकदम सोपे जाईल तुम्हाला हे पहा आता हे आपले जोडून झालेला आहे भाग आता आपण इल मी इलास्टिक लावणार आहे तर इलास्टिक कसे लावायचे एक इंचाचे इलास्टिक घेतलेले आहे मी एक इंच आपण दोन इंच मार्जिन घेतलेली आहे शिलाई मार्जिन तर आपण आधी एक इंच अंतर ठेवून टिप मारून घेणार आहे मी हे मी टिप मारून घेतलेली आहे आता याला इलास्टिक कसे घालायचे ते पहा इलास्टिक घालण्यासाठी थोडी ओपन बाजू ठेवलेली आहे त्यामुळे इलास्टिक कमरेपेक्षा दोन ते अडीच अडीच ते तीन इंचानी कमी घ्यायची तुमची कंबर जेवढी आहे त्याच्यापेक्षा दोन अडीच इंचानी कमी घ्यायचे अठ्ठावीस इंच आहे तर मी अडीच इंच कमी घेतलेले आहे कंबर अठ्ठावीस आहे माझी त्यामुळे स्वी पिनामध्ये इलास्टिक होऊन आता मी त्याच्यात घालून घेणार आहे ओन घेणार आहे आधी असे जर पॅन्ट शिवली तुम्ही शरा गरारा शरारा ते एकदम सोपी येते आणि पटकन होती तुम्ही घरच्या घरची सहज घरच्या घरी सहज शिवू शकता असे पूर्ण इलास्टिक ओवून घ्यायचे हे पहा माझे पूर्ण ओन झालेले आहे आता थोडे ओढून ताणून घ्यायचे म्हणजे बाहेर असं ओढायला थोडा वेळ लाग वेळ लागतो पण असे व्यवस्थित ओढून घ्यायचे आणि दोन्ही जॉईंट करून घ्यायचे दोन्ही टोके जे आहेत भाग असे डबल टेबल टिप मारून घ्यायची ते उसवणार नाही हे पहा मी टिप मारून घेतली आहे आता आपण याला मध्ये कशी पहा घालायचे ते असे मध्ये ढकलून थोडे थोडे ओढायचे आणि दोन तीन वेळा असं पॅन्ट थोडी खेचायची म्हणजे एकदम व्यवस्थित येते इलास्टिक जे आहे ते एकदम एकसारखे होते आणि हे जे ओपन भाग ठेवलेला आहे त्याला टिप मारून घ्यायची असे खेचून घ्यायचे म्हणजे एकदम व्यवस्थित येते बाकी ते सुंदर असे आलेले आहे अवघड पण नाही आणि तुम्हाला शिवायला पण त्रास होणार नाही एकदम सोपी पद्धत आहे हे प आता खालच्या साईडला फ्रिल लावायची आहे आपल्याला वरचा भाग तयार झालेला आहे मी साडीचं जो कापड आहे त्याची फ्रील तयार करून घेतलेली आहे एक साईड खालच्या साईडने दुमडून घेतलेले आहे आणि वरच्या साईडने प्लेट मारून घेतलेले आहेत आणि अस्तरचे खालच्या साईडनी टिप मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आता फ्री टिपा प्लेट मारून घेणार आहे एकावर ठेवून एक जोडायचे आहे आपल्याला अस तर खाली आणि वरच्या साईडनी मेन फॅब्रिक ठेवायचे आहे हे पाहशे आणि नंतर त्याला मी जोडून घेणार आहे हे पाहा जोडून झाले माझे ह्याला फिटिंग अजून केलेली नाही मी पहिल्यांदा लेस लावून घेणार आहे आधी अशी दोन्ही साईडनी आणि खालच्या घेराला पण लेस लावणार आहे खूपच सुंदर अशी दिसते पॅन्ट पहा मी छी छोटी लेस लावलेली आहे साडीची काढलेली नाही लावलेली छोटी आणून लावलेली आहे आता आणि नंतर ह्याला दोन्ही साईडनी फिटिंग मारून घेणार आहे हे पहा किती सुंदर अशी पॅन्ट तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद